कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायातून जास्त लाभाचे आमिष दाखवून 8,000 अधिक लोकांना करोडो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणाने पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हजारो शेतकरी आता आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहेत. पावित एक स्पेशल रिपोर्ट. रयत ॲग्रोकडून शेतकऱ्यांची 500 कोटींची फसवणूक. राज्यभरातील गुंतवणूकदार शेतकरी हवालदिल. कंपनी व्यवस्थापन राजकीय नेत्यांशी संबंधित. वर्षभरात दाम दुपटीचं आमिष. कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायात झाली फसवणूक. शेतकरी आता आंदोलनाच्या पावित्र्यात. कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाचं आमिष दाखवून रयत ॲग्रो या कंपनीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर यासह राज्यभरातील हजारो लोकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचा आरोप होतोय. अवघ्या काही वर्षात कंपनीने आपली प्रमुख कार्यालय बंद केल्याने व गुंतवणूकदार हवालदिल झाले. कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 3,500 लोकांनी 8 ते 10 कोटींची गुंतवणूक यात केली. मात्र आता कंपनीने हात वर केल्याने हे सर्व गुंतवणूकदार एकवटले. कंपनीकडून सर्व देणी भागवण्याचा दावा केला जात असला तरी यावर आता गुंतवणूकदारांचा विश्वास नसल्याने येत्या काळात या विरोधात आवाज आंदोलन पुकारण्याची शक्यता आहे. 2018 पासून चालू झालेली पूर्वीची रयत महाॲग्रो इंडिया कंपनी आणि नामांतरण करून 2019 महारयत ॲग्रो ही कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या मार्फत स्थापन करीत असताना वेगवेगळे आमिषे दाखवले गेलेत. एक वर्षात दाम दुप्पट. सर्वसाधारण त्यांची योजना अशी होती की कडकनाथमध्ये एक जर कटिंगचा प्लॅन जर घेतला तर 60,000 रुपये भरायचे. एक वर्षात त्यांचे 1,20,000 रुपये. मी मारुतीभाऊ खाडे, माझी 10 युनिट स्वतःची मी 17 युनिट मी घेतलीत. 17 युनिटमध्ये 10,20,000 रुपये भरलेत. त्यातला एकही त्यांनी पक्षी मला दिला नाही की आज ताकद कधीही चौकशी केली नाही. ही माझी परिस्थिती. दुसऱ्याची जर हे केली तर त्यांनी अंड्यामध्ये त्यांनी विषय असा घेतला की 60 रुपयाला अंडे. प्रत्येक वेळी वेगवेगळे त्यांनी दर लावलेत. काय वेळा 50 रुपये अंड्याचा दर लावला, काय वेळा 60 रुपये दर लावला. आणि त्या अंड्याचे पैसे एका युनिटचे सर्वसाधारण 4,000 अंड्यांचे 2,40,000 रुपये. त्यानंतर ती कोंबडी 1 वर्षानंतर 1,000 रुपयाला घेतो. त्याचे अग्रीमेंट करून दिले. सोन्याची अंडी देणारी कोंबडी तुम्ही पाहिली नसेल, मात्र अंड्याला सोन्याचा भाव देणारी कोंबडी घेऊन एक व्यक्ती बाजारात उतरला आणि कडकनाथ नावाची कोंबडी घेऊन कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. सध्या सांगली जिल्हा रयत क्रांतीचे युवक अध्यक्ष असलेले मोहिते या नावाच्या व्यक्तीवर शेतकऱ्यांनी फसवणुकीचा आरोप केलाय. या सर्व प्रकाराला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप देखील होतोय. मला एक कळत नाही की असा कुठला धंदा आहे की ज्याच्यामध्ये 1,00,000 रुपये गुंतवल्यानंतर एका वर्षामध्ये 2,40,000 रुपये नफा होतो. सोन्याचं अंड देणारी कोंबडी मी कथेमध्ये वाचली होती, परंतु 70 रुपयाचं अंड देणारी कोंबडी मात्र पहिल्यांदा बघतोय. आणि अशा पद्धतीनं गंडवागंडवी राजकीय आश्रयाखाली चालते हे संतापजनक आहे. आणि पोलीस बघ्याची भूमिका घेतात. उद्याचा हा मोर्चा झाल्यानंतर मी जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटणार आहे आणि या ज्या बोगस कंपन्या तातडीनं त्यांच्या बँक खाती सील करा, त्यांच्या मालमत्ता ताब्यात घ्या आणि जे लोकांचे पैसे बुडलेत ते पैसे त्यांना मिळावेत अशी व्यवस्था करा ही मागणी करणार. शेतकऱ्यांनी सांगितलं की त्या लोकांना असं सांगितलेलं आहे की या योजनेमध्ये तुम्ही भाग घेतला तर राज्याच्या कृषी खात्यामार्फत तुम्हाला 50% सबसिडी मिळेल. बेरोजगार असण्यापेक्षा काहीतरी रोजगार मिळतो या आशेने जवळपास 8,000 अधिक युवकांनी या व्यवसायात गुंतवणूक केली. वर्षभर त्याचा योग्य लाभही त्यांना मिळाला. त्यांचं पाहून अनेक जण या व्यवसायात उतरले. मात्र नेमकी हीच संधी साधत संबंधितांनी फसवणूक करत आता हात वर केलेत. आणि महाराज ॲग्रो ही कंपनी पहिल्यांदा 50 रुपये अंड, 30 रुपये अंड, 20 रुपये अंड हे 2018 त्यांनी सगळं व्यवस्थित दिलं. खाद्य व्यवस्थित दिलं, अंड्याचं पेमेंट व्यवस्थित दिलं, पक्ष्यांचे पैसे व्यवस्थित दिले. त्याच्यानंतर 2019 चालू झाल्यानंतर त्यांचा फीडचा प्रॉब्लेम यायला सुरू झाला. आता माझं जवळजवळ 6-6.5 लाख रुपयाचं नुकसान झाले. सध्या गुंतवणूकधारकांना कोंबड्यासाठी लागणारं खाद्य दिलं जात नाही, अंड्यांची उचल होत नाही, यामुळे ग्राहक हवालदिल झालेत. स्थानिक बाजारपेठेत या प्रकारच्या कोंबड्यांना आणि अंड्यांना देखील मागणी नाही. आता नेमकं करायचं काय असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकलाय. त्यामुळे गुंतवणूकदारांना आता न्याय मिळणार का हाच खरा प्रश्न आहे.